नमस्कार, श्री स्वामी समर्थ। फक्त सलग 3 मंगळवारी करा हा घरगुती उपाय, क्षणात सर्व दुःख हरतील। असे म्हटले जाते की जर आपण आपल्या जीवनातल्या समस्यांमुळे अस्वस्थ झाला आहात आणि आपल्याला आता कोणताही मार्ग दिसत नसेल, तर मंगळवारी नक्कीच हे उपाय करा। आज आम्ही तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहोत, ज्यावर मंगळवारी श्री स्वामी समर्थ हे प्रसन्न होतात आणि तुमचे सर्व समस्या दूर होतात। परंतु होय, लक्षात ठेवा की तुम्हाला हे उपाय सलग 3 वेळा करावे लागतील, कारण असे केल्याने तुमचे सर्व त्रास कायमचे दूर होतील। पहिला उपाय, या उपायासाठी तुम्हाला मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात 1 लिंबू आणि लवंगा घ्याव्या आणि त्यानंतर हनुमानजी समोर लिंबूच्या वरच्या सर्व 4 लवंगा अर्पण कराव्यात। आता हनुमानजींचा हा बीज मंत्र, ओम ऐन भ्रीम हनुमते श्रीरामदूताय नमहा, 108 वेळा जप करा। मंत्र जप केल्यानंतर हनुमानजींची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिंबू आपल्याबरोबर ठेवा। हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्वात कठीण समस्यांचेही निराकरण होईल। दुसरा उपाय, या उपायासाठी तुम्हाला ओला नारळ जुन्या हनुमान मंदिरात घ्यावा लागेल आणि तेथेच मंदिरात हनुमानजींसमोर उभे राहावे लागेल आणि नारळ तुमच्या डोक्यावरून पायपर्यंत 7 वेळा उतरवून काढावा लागेल आणि असे केल्यावर तो त्यास आग्रह धरेल, तो फोडून तोडून टाका। मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त 7 वेळा श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा। असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील। फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये। तिसरा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात। यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे, त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे। असे केल्याने तुम्हाला लवकरच फल मिळेल। श्री स्वामी समर्थ।